पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये अकरा नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन करणार आहेत तसंच चेन्नईमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ या संस्थेच्या नवीन आवाराचं उद्घाटन ते करतील या नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना अंदाजे चार हजार कोटी रुपये खर्च आला असून याकरता केंद्र सरकारनं दोन हजार एकशे पंचेचाळीस कोटी इतकं अर्थसहाय्य केलं आहे तर उर्वरित आर्थिक भार हा तामिळनाडू राज्य शासनानं उचलला आहे